मागील जो सामना झाला त्यामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली सुनील मोहळे सरांनी. जे पहिलंच षटक निर्धाव टाकलं त्यानंतर सुद्धा दुसरं षटक सुरेख टाकलं आणि चांगल्या कामगिरीनिमित्त प्लेअर ऑफ द मॅचचा सन्मान मिळाला. तो सुनील मोहळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅच सुनील मोहळे. पंच सामना सुरू करायचा आहे. टाइम कीपर टाइम लावा. आणि हा लीग सामन्यातील सहा षटकाचा शेवटचा सामना असेल. यानंतर पुढील नियोजन थोडं बदल होईल वेळेचा अभाव यामुळे. हा शेवटचा सामना असेल सहा षटकांचा, जेणेकरून सर्व टीमच्या चार मॅचेस कंप्लीट होत आहेत. मोळे सरले स्कोरर लिहितो सुनील लिहिला. मला पण आता पुढची मॅच माझी, मला कपडे चेंज करायचे. विदित फायटर संघाकडनं सलामी देते किरण पवार आणि काल ज्यांनी धुवाधार बॅटिंग केले ते आयकॉन प्लेअर संदीप गावित सर. उत्तुंग असे षटकार बघायला मिळाले ते संदीप गावित सरांकडनं. बघूया आज पुन्हा तोच फॉर्म कंटिन्यू करतायत का. समोर आहेत ते अनुभवी गोलंदाज विशाल महाले जे प्रिशा फायटर संघाची कमान सांभाळत आहेत. आयकॉन प्लेअर विशाल किरण पवार आणि संदीप स्ट्राईकला ते किरण, नॉन स्ट्राईकला संदीप. टाइम स्टार्ट नाऊ. सामन्याचा पहिला चेंडू सन्मान देते किरण पवार सर. आणि हा निर्धाव चेंडू पहिला चेंडू सुंदर लाईन. मागील सामन्यात जी सुरेख गोलंदाजी केली ती निर्धाव षटक टाकलं ते सुनील मोहळे यांनी अतिशय अचूक मारा करत आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरताय मागील सामन्याचे माननीय सिद्धेश सर. आणि हा सुंदर असा फटका दरम्यान मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच सन्मान सिद्धेश जाधव सर यांनी मोळे सरांना सन्मान चिन्ह प्रदान करायचं आहे. आणि फुलटा चेंडू अतिशय लॉलीपॉप चेंडू मिस झालाय. केवळ एकच धावावर समाधान व्हावं लागतंय ते किरण पवार सर यांना. दरम्यान पाच धावा स्ट्राईकला किरण. किरण पहिला डॉट टाकला पहिला किरण आणि नॉन स्ट्राईकला संदीप डॉट बाउंड्री सिंगल. दरम्यान षटकातील चौथा चेंडू विशाल टू संदीप. ओके संदीप नावाजलेले फलंदाज मागचा फॉर्म आणि हा सन्मान देत आहेत प्लेट करत आहेत. एक धाव आपला एक वैयक्तिक एक धावेने वैयक्तिक खातं खोलतायत संदीप. काय रणनीती असेल ती विविध फायटर संघाची. अद्याप चार चेंडू फेकून झालेत आणि सहा धावा. हलकासा रनअप विशाल एक हुशार गोलंदाज. आणि हा चेंडू हवेत बघूया झेल होतोय का. आणि हा पहिला झटका विदित फायटर संघाला किरण सरच्या रूपाने झेल बाळ होत आहेत किरण सर.
आणि पहिली विकेट मिळते ती प्रिशा फायटर संघाला. पॉवर प्लेचा फायदा घेताना हवेत चेंडू मारला, मात्र बॅटची कडा घेऊन हवेत उडाला. सुंदर जल टिपला तो कुमार मेजर यांनी आणि पहिला गडी बाजवतोय तो. चला घाई करा बॅट्समॅन, पेनल्टी लागेल. किरण सरची जागा घेण्यासाठी ते शंकर कोळी एक धाकड फलंदाज. बघूया किती मोठं आव्हान देत आहे ते प्रिशा फायटर संघाला. शंकर कोळी टाइम लावले, टाइम टाइमर लाव, लावा ना. आणि षटकातील शेवटचा चेंडू सुंदर असा फटका ऑफ साईडच्या दिशेने. बघूया आणि हा सुपर चौकार. पंचांचे हात हवेत, चांगलासा फटका शंकर कोळी सरांचा आलेला. दहा रन, एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या ती 10, एक गडी बाद 10. चला घाई करायची आहे. अजूनही आजच्या दिवसात किमान 14 ते 15 सामने च प्लॅनिंग आहे. आणि बाबा चौहान शत्ररक्षण लवकर सजवायचं, घाई करा जरा. विदित फायटर संघ पॉइंट टेबल मध्ये पुढे येण्यासाठी चांगलासा प्रयत्न करतात. काल सुंदर अशी फटकेबाजी केली, मात्र सामना गमवा लागला तो. विदित फायटरला आज भरपाई करतात का बघूया. आणि दरम्यान हा वाईट चेंडू, पंचांचे हात हवे, तटस्थ पंच अति सुंदर पंचगिरी करतायत. अतिरिक्त एक धावा, एक धावेने वाढती धावसंख्या, धावसंख्या येते 11. बाबा एक हुशार चतुर गोलंदाज, मात्र अजून काही लयमय दिसत नाहीत. षटकातील पहिला चेंडू आणि हा जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात हलकीशी कडा घेत एक धाव पूर्ण. संदीप सरन आज काही स्वर्ग बसला नाही, जो कालचा फॉर्म होता आज कुठं थोडेसे गडबड होते फटके बसण्यामध्ये, टाइम मॅनेजमेंट चुकते. मात्र षटकातील तिसरा चेंडू आणि हा सुंदर चेंडू, सन्मान दिलाय, निर्धाव चेंडू प्लेट केला. कमबॅक करताना बाबा चव्हाण सर. दोन चेंडू, दोन षटकातील हा तिसरा चेंडू असेल. पहिला व्हाईट, दुसरा एक आणि डॉट, यानंतर हा तिसरा चेंडू. जोरदार अपील, पंचांचे हात हवेत आणि विकेट मिळते ती बाबा चव्हाण सर यांना. दुसरा झटका खतरनाक असे शंकर कोळी सर बाद होत आहेत. विकेट कॉट बेंड की लेग एलबी, एलबीला नो रिव्ह. चला पुढचा फलंदाज पाठवायचा आहे. माझी पुढची मॅच आहे.
संघ मालक मोंडकर सर. यानंतर स्वतः संघ मालक हितेश मोंडकर सर फलंदाजी धुरा सांभाळताना जाणे माहिती की हे महत्त्वाचा सामना क्वालिफाय सामना जर क्वालिफाय करायचा असेल तर हा सामना खूप महत्त्वाचा असेल आणि तीच काही रणनीती घेऊन स्वतः जबाबदारी घेत आहेत आणि फलंदाजीसाठी तैनात. आमचे मित्र किरण सर प्लीज वेलकम सर. पुढील आवाज आपण ऐकूया किरण सरांचा. विदित फायटर आणि प्रेशा फायटर या दोन टीम मध्ये आपण हा सामना पाहताय. एक अप्रतिम लढत या दोन टीम मध्ये पाहायला मिळते. याच दरम्यान विदित फायटर संघाकडून हितेश मोंडकर सरांच्या बॅट मधून हा एक अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू कन्वर्ट केला. चेंडू सरळ सीमा रिषापल्लीकडे चार धावांसाठी. सहा षटकांचा हा सामना आपण या ठिकाणी पाहताय. एका प्रतिम लढत या दोन टीम मध्ये पाहायला मिळते. दुसरे षटक प्रगती पथावरती आणि दुसरे षटक देखील कंप्लीट झाले. दोन षटकांचा खेळ समाप्त. अखेरीस धावफलकावरती स्कोर जाऊन पोहोचलाय 16 धावा. दोन विकेट देखील पडल्यात. ज्या पद्धतीने संदीप गावित सर मागील दोन मॅच मध्ये काही कमालीची बॅटिंग आपण पाहिली होती तर आज लवकर बाद झाले. त्यानंतर विदित फायटर टीम वरती थोडस प्रेशर तर निर्माण झाले परंतु दोन षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. दोन षटकांसाठी 8 मिनिटे लावण्यात आलेली आहेत तर आपण थोडासा वेळ कमी घ्यावा. 20 मिनिटांमध्ये आपण 5 ओव्हर कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि वेळेप्रमाणे 4 षटकाला 4 मिनिटे आपणास दिली जातात. 2 षटकं आपण योग्य त्या वेळेमध्ये संपन्न केलेले आहेत. अजूनही 4 षटकांचा खेळ. येतोय नवीन गोलंदाज प्रवीण. समोर 2 बॅटर मोहनकर सर त्यांच्या साथीला संदीप गावित सर. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त फलंदाज आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या फलंदाजीनं खूप प्रभावित केलंय या स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर. राऊंड विकेट प्रवीण चव्हाण चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करण्यामध्ये या वेळेला अप्रतिम चेंडू फेकलाय आणि समोर अप्रतिम चेंडू. लेंथ लाईन चांगली होती आणि जरूर लेग बिफोर विकेट LBWच्या माध्यमातून फलंदाजाला परतावा गेले. बॅक टू डगआउट. मोठी अडसर दूर करण्यामध्ये सफल ठरलाय प्रवीण चव्हाण मेजर. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी कारण या विकेटची नितांत आवश्यकता होती. लेग बिफोरची विकेट म्हणायला गेली ना तर या वेळेला जरूर फलंदाज थोडासा बॅकफुटला होता. तिथनं ब्लॉक होलमध्ये चेंडूला फील्ड करू शकला नाहीये आणि विकेटचं पतन पाहायला मिळतंय. 3रा झटका लागलाय विदित फायटर टीमला. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने तेज रफ्तार थोडस फ्लॅटेड चेंडू आणि संधी नव्हती फलंदाजाला तिथनं चेंडूला फिक करणं. थेट स्टंप वरती चेंडू जाऊन आदरला आणि लाऊडली अपील. नो डाऊट पंचांच्या मनामध्ये दुविधा नव्हती विकेटचं पतन. नवीन बॅटर दाखल झालेत. वाडू मेजर या वेळेला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच चेंडूवरती जरूर रिव्हर्स सीजचा अटेम्प्ट आपण पाहिला होता या खेळाडूकडून परंतु त्यानंतर चांगला चेंडू चांगल्या लेंथ लाईन वरती चेंडू पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आतापर्यंत बांधून ठेवण्यात आलंय. सातत्याने लेंथ लाईन काही कमालीचे पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये देखील संध्याकाळच्या सत्रात का अप्रतिम गोलंदाजी जरूर प्रवीण चव्हाण यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती आणि जव्हार स्पार्टन टीमला केवळ 25 धावसंख्येमध्ये रोखण्यामध्ये श्रेयस स्थापित झालं होतं प्रेशा फायटर टीमला. आज देखील तीच इकॉनॉमिकली गोलंदाजी पाहायला मिळते. पुढील चेंडू हलक्या हाताने जरूर पुश केलंय कारण एक धाव येणं गरजेचं होतं. या अगोदर 2 चेंडू डॉट आल्यानंतर थोडस प्रेसराईज देखील फलंदाज पाहायला मिळाला होता. त्यानंतर यावेळेला 1 चेकी सिंगल 4 चेंडूवरती 1 धाव आतापर्यंत दिली. चांगली गोलंदाजी 17 रन्स ऑन दी बोर्ड 17 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. हे TPL चं 6वं पर्व पाहताय. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. वाईड इस लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण.
महत्त्वाच्या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण करण्यात आलं, परंतु एक धाव जरूर इथे देखील पाहायला मिळते. लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकताय. ग्रामीण टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून मागील सीझन देखील आपण याच युट्यूब चॅनलला पाहिलं होतं. एक चांगली सक्सेसफुल टुर्नामेंट जरूर. आज तीसरा दिवस, उद्या मात्र जरूर अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल या टीपीएल पर्व सहावाचा. अजित वाडू मेजरकडे आज जर आपण पाहिले तर त्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक आता यावेळेला 3 कम्प्लीट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 18 धावा, केवळ आणि केवळ 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. क्या बात हे, अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला या गोलंदाजाने आणि खऱ्या अर्थानं विदित फायटर टीमचा आयकॉन खेळाडू देखील यावेळेला बाद झालाय. यानंतरचे सर्व सामने 4 षटकांचे राहतील याची देखील प्रत्येक टीमने नोंद घ्या. आता प्रत्येक टीमचे 4-4 मॅच कंप्लीट झाले, त्यानंतर आपल्याला अजूनही 4 मॅच खेळायचे आहेत आणि ते 4 षटकांचे खेळावे लागतील. तर निश्चितच नेक्स्ट मॅचच्या 2 टीम रेडी राहायच्या. तीन षटकांसाठी 12 मिनिटांचा वेळ या ठिकाणी जरूर घेण्यात आलेला आहे. यानंतरचा सामना सृष्टी 11 आणि दुर्वेश 11 या दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सृष्टी 11 विरुद्ध दुर्वेश 11 असा पुढील सामना आपण पाहणार आहोत. 4 षटकांचा सामना राहील याची देखील नोंद घ्यायची. नवीन गोलंदाज विलास सर दाखल झाले. पहिला चेंडू चांगला लेंथ वरती फेकलाय समोर हितेश मोडकर सर. या वेळेला सर बात न स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक येतोय समोर, मात्र या बैला थोडीशी गफलत झाले आणि शेवटच्या मोमेंटला या बैला चेंडूला स्टॉप केलंय. उमेश सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते आणि चांगलं क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे देखील पेश केलाय. विदित फायटर टीम थोडीशी अडचणीचा सामना करते, इथनं मात्र चांगली बॅटिंग करत पुढे जावं लागेल कारण 6 षटकांचा सामना. पण रिप्ले मध्ये पाहू शकता ज्या पद्धतीने जरूर चांगल्या पद्धतीने बॅकअप स्वतःने दिलं उमेश सर आणि चेंडूला थांबवलंय. पुढील चेंडू बॅकची इनसाइड एज आहे, या वेळेला खाली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. आउटफील्ड खूप फास्ट आहे या मैदानाची विकेटच्या पाठीमाग आणि इथं मात्र चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. जरूर संजीवने म्हणून या धावा देखील आपल्याला पाहायला मिळतील ना या टीमसाठी. या अगोदर खूप चांगलं क्रिकेट खेळलंय विजय फायटर टीमनं, परंतु एकच विजय आतापर्यंत संपन्न केले 3 मॅचमधनं. हा चौथा सामना दोन्ही टीमचा पाहायला मिळतोय. एका साईडला विचार केल्यानंतर बिशा फायटर टीम सलग 3 मॅच जिंकून आतापर्यंत पॉईंट टेबलमध्ये टॉप करते. हा सामना मात्र खूप गरजेचा विदित फायटर टीमसाठी. या वेळेला उडवलाय स्लॉटमध्ये दिलाय आणि हितेश मोंडकर सरांकडे ती ॲबिलिटी आहे आणि हा एक जबरदस्त ब्रँडेड फटका आलाय. आयकॉन खेळाडू जरी बाद झाला परंतु ऑनर मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच हितेश मोंडकर सरांच्या या स्लॉटमध्ये चेंडूला पाहायला मिळाला आणि फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. हा एक ब्रँडेड फटका आलाय. 34 धावा आता धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ अजूनही उर्वरित आहे. हा देखील चेंडू त्याच पद्धतीने, परंतु नो चान्स आणि फिल्डर या वेळेला तारीफे काबिल. बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळते विदित फायटर टीम कडनं. षटक क्रमांक आता 4 कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती धावा लागल्यात 38-38 धावा, ज्यामध्ये 10 चेंडूवरती तब्बल 25 धावा जोडल्यात त्या आतापर्यंत हितेश मोंडकर सरांनी. अप्रतिम बॅटिंग. 15 मिनिटे झालेली आहेत, 5 मिनिटे अजूनही उर्वरित आहेत. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक सॉरी 1 षटक कंप्लीट करावं लागेल अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. 1 षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करावं लागेल. आज वेळ ही खूप महत्त्वाची आणि वेळ जरूर आपण सकाळच्या सत्रामध्ये भरपूर वेळ खर्च केला. पहिली मॅच जवळजवळ 2.5 तास उशिराने सुरू झाली, त्याच कारणामुळे आज या पद्धतीने नियोजन करण्यात आलंय. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत प्रवीण 54 मेजर. यावेळेला चेंडू चांगला आहे, पुन्हा एकदा लेग ग्लान्स करत चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तैनात, परंतु त्याला बीट करत हा चेंडू चाललाय. वाडू मेजरच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार.
जे स्ट्रगल केले जात होते ना विदित फाइटर टीम कडून ते आता कुठेतरी जरूर बॅटिंग मध्ये तब्दील करत स्कोर काढला चांगल्या पद्धतीने अचीव केले 42 धावा 42 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा रिव्हर्सीचा अटेम्प्ट पाहायला मिळतोय आणि वाढू मेजर मागील वर्षापासून या फटक्यावरती जास्तीत जास्त आत्मविश्वास त्यांनी मात्र दर्शवलाय आणि ते स्ट्रोक लेग बायच्या माध्यमातून जरूर या वेळेला ही धाव ऍड केली जाईल. दोन चेंडू फेकून झालेत, पाच धावा या षटकामध्ये खर्च केल्यात 43 रन्स 43 धावा 3 गडी बाद देखील झालेत. पुन्हा एकदा उडवलाय आणि पुन्हा एकदा लँड केला जाईल 6 धावांसाठी. काय जबरदस्त फलंदाजीचा नमुना आज हितेश मोहनकर सरांची बॅट गरजले. बघा सरळ बॅट न चेंडू फिरवली आणि त्यानंतर या वेळेला फेकून दिलाय 6 धावांसाठी. आज गावित सरांची जरूर बॅटिंग पाहायला मिळाली नाही योग्य ती, परंतु हितेश मोहनकर सर मात्र आपल्या फलंदाजीनं या वेळेला जलवा मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. हा षटकार येतो 49 धावा धाव फलकावरती लागल्यात. इथे देखील बॅच इन साइड इज आहे आणि या बैला नसीबाची साथ, नसीबाचा चौकार, संघर्षाचा संखनाद करत चेंडू दन 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 करत निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. हा 4 धावांसाठी. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे ना, परंतु या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात. 2 चौकार 1 षटकार. जे या अगोदरचे षटक 2 धावांचं आलं होतं ना प्रवीण चव्हाण मेजरचं, त्या षटकाची भर मात्र या षटकामध्ये काढण्यात आले, कारण आतापर्यंत जरूर 15 धावा या 4 चेंडूवरती आल्यात. पुन्हा एकदा जरूर स्टीप आउट. हा चेंडू या वेळेला अप्रतिमरित्या सोडला गेलाय. स्कोरबोर्डवरती 53 रन 53 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 5व्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ उर्वरित आहे. तर 55 धावा धावफलकावरती या वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. वन शॉट, येस वन शॉट, 54 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आज मात्र जरूर ह्या पद्धतीने हितेश मोहनकर सरांच्या बॅटमधून 14 चेंडूवरती तब्बल 36 धावांची एक अप्रतिम पारी पाहायला मिळते आणि संकटामध्ये जरूर ही फलंदाजी आपण पाहताय. गोलंदाजीमध्ये आतापर्यंत जरूर विशाल सरांकडनं जरूर एक विकेट, विशाल बाबा चव्हाण प्रवीण मेजर एक एक प्रति विकेट त्यांनी घेतले गेले आणि आता शेवटचे षटक आपण पाहणार आहोत. कुमार मेजर यावेळेला बॉलिंग मार्क वरती येत आहेत. ओव्हर द विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी करतील. यावेळेला उडवलाय हवाई फायर, खूप लांब लचक स्ट्रोक जाईल का, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो आणि काय घडलंय, उमेश चौधरी सर त्या ठिकाणी चेंडू हातामध्ये आला होता परंतु चेंडू हातामधनं स्लिप झालाय आणि थेट लॉंग ऑन बॉडीच्या बाहेर 6 धावांसाठी. ही चुकी झाले, कारण धाबा योग्य त्या पद्धतीने बनत असतील ना तर तुम्हाला क्षेत्ररक्षण त्या पद्धतीने करणं गरजेचं. बघा स्टेप आउट केलं त्यानंतर लाईन पर्यंत पोहोचला, टायमिंग चांगला, बेमिसाल मिडल ऑफ द बॅटला कनेक्शन आणि शेवटच्या क्षणाला उमेश सरांची थोडीशी चुकी झाली होती. या पहिला जरूर थोडेसे इंजर्ड आहेत, परंतु धाव घेण्याचा माणस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धाव तर कन्वर्ट केले, परंतु वाढू मी जर थोडेसे इंजर्ड या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता चुकी होत नाहीये. चांगला झेल टिपलाय, सुंदर फलंदाजी. 43 धावांना या वेळेला जरूर
पण पाहू शकतायत ना हितेश बोंडकर सरांच्या पारीला ब्रेक दिलाय. सृष्टी इलेवन आणि दुर्वेश इलेवन या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. टॉस साठी संपर्क साधायचा आहे इनिंग ब्रेक मध्ये. सृष्टी इलेवन विरुद्ध दुर्वेश इलेवन असा पुढील सामना, केवळ चार षटकांचा सामना राहील. बघा थोडासा बॅटचा संपर्क योग्य तो नव्हता आणि म्हणूनच हवेमध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षकाने चुकी केली नाहीये आणि एक मोठी अडचण दूर केले हितेश मोडकर सरांच्या माध्यमातून. धनंजय दळवी सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पाचवं षडक आपण सहावं षडक आपण पाहतोय प्रगती पथावरती. यावेळेला पहिल्या चेंडवरती आल्या आल्या चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय आणि खेळाडू देखील त्या ठिकाणी तैनात आहे. आता बॅक टू बॅक दोन चेंडवरती दोन विकेट आल्यात. फलंदाजाला परतावं लागेल बॅक टू डगआउट. चांगलं कमबॅक कुमार मेजरच्या माध्यमातून. सात धावा चार चेंडूवरती खर्च केल्यात. बघा टायमिंग चांगला होता, एलिमिनेशन योग्य पद्धतीने पाहायला मिळालं नाहीये आणि त्या ठिकाणी अप्रतिम झेल टिपलाय. विकेट डाऊन बाय डी के सर. आता नवीन फलंदाज जगदीश डहाळे मेजर दाखल झालेत. या षटकामध्ये अजूनही दोन चेंडूंचा खेळ जरूर पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती डहाळे मेजरच्या बॅटमधून हा येतोय एक दर्जेदार चौकार चार धावांसाठी. आणि चौकार बघून आता यावेळेला पारितोषिक देखील पुढील चेंडूसाठी अनाऊन्स केलंय. जर षटकार येतोय तर 500 रुपयांचं पारितोषिक डहाळे मेजर यांच्यासाठी. नाव मात्र आमच्यापर्यंत पोहोचलं जात नाहीये परंतु कॅश प्राइज पोहोचलंय. आणि यावेळेला उडवलाय उडवलाय चांगला स्ट्रोक आहे आणि त्या ठिकाणी जरूर वन बाउन्स चेंड चाललाय. परंतु तारीफ करावी लागेल ती डहाळे मेजर यांची. दोन चेंडवरती दोन आक्रमण आणि 69 धाव धावफलकावरती लागल्या. सुंदर स्ट्रोक शेवटचे दोन चेंडवरती दोन चौकार आले आणि धावा मात्र जाऊन पोहोचलेले 69 70 धावांचं टार्गेट पाहायला मिळतंय ना ते टीम प्रिशा फायटर. चला टॉस आणि या सृष्टी इलेव्हन आणि दुर्वेश इलेव्हन टॉस साठी लगेच संपर्क साधायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विदित फायटर टीम. यानंतर चार चार षटकांचे सर्व सामने आपल्याला पाहायला मिळतील.
तर जाऊया मॅच कडे. या ठिकाणी जरूर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रिशा फायटर टीम कडनं पाहायला मिळत आहेत. कुमार मेजर त्यांच्या साथीला विशाल महले आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काल मात्र पहिल्या चेंडूवरती बाद झाले होते, परंतु आज एक नवीन स्ट्रॅटेजी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 70 धावांचं टार्गेट आणि डहाळे मेजर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आले. ज्या अर्थी त्यांनी शेवटच्या दोन चेंडूवरती दोन चौकार ठोकलेत ना, त्या अर्थी त्यांचा आत्मविश्वास देखील बिल्डअप झालाय. आणि म्हणूनच आता यावेळेला गोलंदाजी नेहमीच नवीन चेंडूवरती खूप चांगली करतायत. आज जर ती गोलंदाजी जर झाली ना तर निश्चितच स्ट्रॉंग सुरुवात पाहायला मिळेल. राऊंड द विकेट ना गोलंदाजी करतील. स्ट्राईक इनवरती कुमार मेजर यांना आपण पाहताय. चौथं जरूर प्रत्येक टीमचं चौथ्या मॅच आतापर्यंत कम्प्लीट झाल्यात. ही एक मॅच सोडली तर यानंतर चार चार षटकांचे सामने आपण पाहणार आहोत. पहिलाच चेंडू या वेळेला काय घडलंय, बॅट इन साइड आहे. ज्योती कुमार मेजर यांना एक सुंदर जीवनदान दिलंय, कारण बॅट इन साइड आहे. त्यानंतर विकेट किपरच्या हातामधनं चेंडू निसटता झालाय. आणि इथं मात्र जर आपण पाहिले ना तर यावेळेला कॅच ड्रॉप म्हणायला हरकत नाहीये. एक धाव जरूर ऑफ द मार्क अकाउंट ओपन केलं गेलंय. चांगली सुरुवात तुम्हाला चांगल्या यशाच्या समोर घेऊन जाते, ती सुरुवात द्यावी लागेल. तर क्रिकेट विशाल महाले असूनही आज जर प्रिशा फायटर टीमचा आपण विचार केला तर एकमात्र टीम जी अपराजित राहिले आतापर्यंत, एकही मॅच पराभूत नाहीये ही टीम. पहिल्या सामन्यापासून या टीमनं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं की खूप चांगली बॅटिंग केली, परंतु चेसिंग करत असताना 70 धावा बनवावे लागतील विदित फायटर टीम समोर. पुढील चेंडू या वेळेला इम्पॅक्ट इम्पॅक्ट चांगला आहे, परंतु एलिमिनेशन नाहीये. क्षेत्ररक्षक डी के सर दोन जीवनदान दोन खेळाडूंना, नाही याच खेळाडूला कुमार मेजर यांना दुसरं जीवनदान दिलंय. या वेळेला तर साधा जाईल, परंतु डी के सर पोहोचले गेले नाहीये. त्या ठिकाणी हातामध्ये चेंडू आला होता, तिथनं चेंडू ड्रॉप झालाय. आणि म्हणावं लागेल ना की क्षेत्ररक्षण हे खूप चांगलं असायला हवं, परंतु इथं काय घडलंय. आता या वेळेला तर नो चान्स आणि फिल्डर ज्या पद्धतीने टायमिंग होताना ज्या गतीने चेडू केलाय आणि अप्रतिम, कुठल्याही खेळाडूकडे संधी नव्हती असा हा स्ट्रोक कन्वर्ट केलाय. सुंदर तुमच्या लाईन वरती चेडू होता, तिथनं चेडूला काय कमालीच. जरूर कुमार मेजर या पद्धतीचे स्ट्रोक खेळण्यामध्ये अतिशय तरबेज आहेत. जेव्हा ते सेट होतात ना तेव्हा मात्र जरूर खूप मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधनं येत आहेत आणि तीच सुरुवात देण्याचा प्रयत्न इथं करतायत. चार चेंडू फेकून झालेत, स्कोरबोर्ड होती 8 धावा पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू इथे देखील त्याच पद्धतीने चेंडू कन्वर्ट केला. याही वेळेला थोडीशी गफलत पॉईंट रिजन मध्ये पाहायला मिळते. तर यावेळेला जरूर पुन्हा एकदा दोन धावा येत आहेत. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल या चालू आहेत आणि धावफलक देखील आता खूप चांगल्या पद्धतीने यावेळेला बिल्डअप होत असताना 10 धावा पहिल्या षटकामध्ये. जुनी एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे. तर षटक क्रमांक पहिलं कम्प्लीट, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अखेरीस धावफलकावरती स्कोर जाऊन पोहोचलाय 10 विदाऊट लॉस. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 5 षटक अर्थात 30 चेंडू आणि 60 धावा रिक्वायरमेंटेड 12. 30 चेंडू 60 धावांची आवश्यकता असेल. हा सामना मात्र हाय व्होल्टेज पाहायला मिळू शकतोय, कारण गोलंदाजी विदित फायटर टीमकडे अप्रतिम आहे. तर एका साईडला आपण प्रिशा फायटर टीमची बॅटिंग आपण मागील 3 मॅचमध्ये पाहिले, अप्रतिम बॅटिंग आहे. अनिल बोरसेकडे यावेळेला जबाबदारी दिली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेचा षटक आहे. 6 षटकांचा हा अंतिम सामना असेल. यानंतर सर्व सामने 4-4 षटकांचे पाहायला मिळतील.
सृष्टी इलेवन टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. दुर्वेश इलेवन टीमचे कॅप्टन या टॉससाठी. या सफल झाला तर नंतर चेडूला यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता जरूर. लाऊडली अपील देखील होती परंतु नो डाऊटचे डिसिजन लेग बायच्या माध्यमातून एक धाव यावेळेला जोडली जाईल. अनिल भोरसे सर या ठिकाणी अप्रतिम चेडू फेकत आहेत. या वेळेला जरूर आयकॉन खेळाडू मागील चेंडूवरती देखील आपण पाहिलं होतं की थोडस स्ट्रगल केलं होतं. या वेळेला देखील आपण तेच पाहिलंय. आता रन आउटच्या माध्यमातून विकेटचं पतन. फलंदाज गॉन. सृष्टी काय सृष्टी फायटर्स आहे. सृष्टी फायटर आहे ना. अच्छा दुर्वेश फायटर ना. सँडी हॅलो सँडी थोडा फास्ट चलो. तर याच दरम्यान एक उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळाला चार धावांसाठी. अनिल बोरसे बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. या वेळेला जरूर अलग पद्धतीने आणि अप्रतिम स्ट्रोक. आपल्याला स्कूप तर केलं गेलं होतं. फूल आहे की स्कूप आहे परंतु हा एक अप्रतिम फटका पाहायला मिळाला आहे. सहा मिनिटे आतापर्यंत झालेले आहेत. दोन चेंडू या षटकामध्ये अजूनही पाहायला मिळतात. धावफलक 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक विकेट देखील पाहायला मिळाली. या मॅच नंतर दुर्वेश इलेवन विरुद्ध सृष्टी इलेवन या दोन टीममध्ये दुर्वेश इलेवनचा फॉर्म मात्र अप्रतिम ठरला गेला. आता या वेळेला पुन्हा एकदा काय जबरदस्त स्ट्रोक. अप्रतिम चेंडू आणि त्या चेंडूला रीड केलंय. षटकार सहा धावांसाठी. कुमार मेजर हीज ऑन फायर. टॉस केला जातोय. जी दोन जीवनदान मिळाली ना कुमार मेजरना ती जीवनदानाची आता पुरेपूर भर काढतायत. हा बघा हा देखील अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय. सहा धावा षटकार येतोय. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. तर दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. दोन षटकामध्ये धावा बनल्यात त्या 25 धावा. 8 मिनिट दोन दोन षटक 8 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेला आहे. चला थोडीशी घाई करावी. आज प्रत्येक षटकाचा टाइम लावण्यात आलाय. शंकर कोळी येत आहेत नवीन गोलंदाज. षटक क्रमांक 3 पहिल्या दोन षटकामध्ये 25 धावा धावफलकावरती लागल्यात.
जगदीश डाळे मजर पुनः एकदा बॉलिंग मार्क पर देता है। पहिला चेंडू या वेळेला फटका फसलाय हवे मध्ये चेंडू। संदीप गावित सर आले होते झेल पकडण्यासाठी, थोडीशी चुकी झाली या वेळेला आणि दोन धावा देखील इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतील। स्कोर बोर्ड होती केवळ 27 धावा, पहिल्या दोन षटकामध्ये 25 धावा, पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 25 पर्यंत स्कोर जाऊन पोहोचला। आता या तिसऱ्या षटकामध्ये बघूया सर, जगदीश डहाळे मित्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत आहेत, कारण पहिलाच चेंडू ज्या पद्धतीने फटका फसला होता या वेळेला डाऊन द लेग चेंडू पंच दर्शवत आहेत की या ठिकाणी वाईडचा इशारा। एक अपंतर धाव जोडली जाईल धावफलकावरती, एका धावसंख्येनं स्कोर बोर्ड 28 वरती जाऊन पोहोचलाय। निश्चितच अँगल बनवण्याचा प्रयत्न होता, राऊंड द विकेटनं गोलंदाजी करत आहेत, वाईडचा इशारा येतोय। तर याच दरम्यान पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने ही षटक, परंतु षटकार येतोय आणि षटकार आल्यानंतर स्कोर बोर्ड होते आता 35 धावा, शेवटचे दोन चेंडू या षटकामध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहेत। रन्स राऊंड द विकेट न अटॅक केला जातोय, पुढील चेंडू इथे देखील स्कोर ऑफ द विकेट। कुमार मेजर चमकदार बॅटिंग, दोन जीवनदान सुरुवातीच्या दोन चेंडूवरती, त्यानंतर त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत काही कमालीचे 13 चेंडू 31 धावा जोडल्यात। निश्चितच झेल ड्रॉप किती महत्वाचा झेल जो ड्रॉप केला होता ना, आता तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 37 धावा, शेवटचा चेंडू अजूनही पाहायला मिळतोय। या वेळेला जरूर विकेट आपल्याला पाहायला मिळते, लेग बिफोरच्या माध्यमातून जरूर विकेट या ठिकाणी येते। फलंदाज कुमार मेजर यांना आता परतावं लागेल, एक मोठी विकेट या पद्धतीने जरूर या वेळेला आपण पाहू शकतो सफल झाला होता ऑफस्टंपच्या लाईनवरती येण्याचा प्रयत्न। तिथनं जरूर एक अप्रतिम चेंडू फेकला डहाळे मेजर आणि प्लंप अप्रतिमरित्या अप्रतिम डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळालंय। फलंदाज कॉन कुमार मेजर एक मोठी अडसर दूर केले, रिप्ले मध्ये आपण सातत्याने पाहिले आणि काय सुंदर व्ह्यूज देखील दाखवत आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून। चला थोडीशी घाई करावी, 13 मिनिटे झालेली आहेत, 3 षटकांसाठी आपण 13 मिनिटे घेतलेत, जेवढी जास्त तुम्ही टीम मीटिंग घ्याल ना तेवढं जास्त तुमच्याच टीमला नुकसान, कारण 5 षटकामध्ये तुम्हाला जरूर जो वेळ देण्यात आला आहे ते वेळेवरती आपण 5 मिनिटे कंप्लीट करावी, अन्यथा शेवटच्या षटकासाठी पॅनलाइज केलं जाईल। या वेळेला पहिला चेंडू विलास वाझे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि या वेळेला अप्रतिम स्ट्रोक, चांगला फटका, चेंडू सरळ वन बाउन्स निघून गेलाय 4 धावांसाठी।
सुरुवातीच्या दोन चेंडूवरती सहा धावा आतापर्यंत जोडल्यात. या षटकाचा विचार केला तर यावेळेला चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू विलास वाजे यावेळेला जरूर पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स बॅटची इनसाइड इज विकेट डाऊन. विकेट पडलेत ते आतापर्यंत दोन, दोनच विकेट का तीन झाले, तीन विकेट ना. तीन विकेट पहिलाच चेंडू यावेळेला दाखल झाले होते जरूर बाबा आणि त्यानंतर इथं मात्र पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन. चौथा झटका लागलाय. सामना जरूर या ठिकाणी फसत चाललाय प्रिशा फायटर टीम. अजूनही कांगनेसर येणे बाकी आहेत परंतु हा सामना मात्र जरूर रोमहर्षक पाहायला मिळतोय. चौदा चेंडूचा खेळ आणि चौदा चेंडूवरती बनवायचे आहेत त्या अजूनही सत्तावीस धावा. चौदा चेंडू सत्तावीस धावा, चार विकेट पडल्यात आणि इथून जर विकेट या पद्धतीने येत गेल्या तर दबाव वाढेल ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज शंकर कोळी. शंकर कोळी जर आपण पाहिले ना तर ऑक्शन मध्ये जास्तीत जास्त नजरा या खेळाडूवरती नव्हत्या शंकर कोळी, परंतु या खेळाडूने ज्या पद्धतीने खूप संघ मालकांना प्रभावित केलंय आणि कदाचित पुढील वर्षी या खेळाडूवरती मोठी बोली. इथं मात्र जरूर डाऊन द लेग चेंडू आहे, वाईडचा इशारा येतोय, प्लस वन एक धाव, वन प्लस वन अशा दोन धावा देखील पाहायला मिळत आहेत. स्कोर बोर्ड होते आता धावा जाऊन पोहोचल्यात त्या 45, 45 धावा, 25 धावांची आवश्यकता अजूनही. 14 चेंडू 25 धावा असे इक्वेशन कांगनेसर मैदानाच्या आतमध्ये बघूया. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू बॅकवर्डला जाऊन यावेळेला केवळ पंच केलंय, कारण या खेळाडूवरती जास्तीत जास्त नजरा. सामना ज्या लेवलवरती आला, ज्या परिस्थितीवरती आलाय ना, तिथून या खेळाडूनं जरूर जर चांगली बॅटिंग केली तर मॅच विन. परंतु आता एक चेंडू अजूनही या षटकामध्ये शिल्लक आहे. शेवटचा चेंडू 46, थोडीशी घाई करावी. चांगला चेंडू जरूर, सुंदर क्षेत्ररक्षण देखील. षटकाची समाप्ती, चार षटकांचा खेळ समाप्त झालाय फुलकावरती. 47 धावा, बघा चांगली कॉटन बॉलची संधी होती परंतु जलद गतीने चेंडू आला आणि त्यानंतर चला घाई करावी. नो टीम मीटिंग बीस, 12 चेंडू आणि 12 चेंडू विजयासाठी धावा पाहिजे त्या. तेवीस, 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. बघा ज्या पद्धतीने जरूर अप्रतिम झेल पकडण्याचा प्रयत्न होता परंतु हातामध्ये योग्य तो चेंडू नव्हता, अंगठ्यांना स्पर्श करून गेला, परंतु जेवढी तारीफ करावी तेवढी कमी ग्रामीण टेनिस क्रिकेट. अप्रतिम व्ह्यूज आपल्याला हे दाखवत आहेत. हितेश मोंडकर सरांकडे जबाबदारी दिली 12 चेंडू 23 धावा असताना. आता यावेळेला अनिल कांगणे सर कुठल्या पद्धतीने जरूर बॅटिंग असेल ना, कुठल्या पद्धतीने त्यांचा यावेळेला रोल असेल, कारण 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. सुंदर सामना हा अप्रतिम सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट ना अटॅक केला जातो, प्रोटेक्शन देण्यात आले ते ऑन साईडला, कारण अनिल कांगणे सर या झोन मध्ये खूप पॉवरफुल आहेत.
आणि आज फुलर लाईनचा चेंडू बॅट वरती येत नाहीये. प्रिशा फायटर टीम जो विजय रथ या टीमचा मागील तीन सामन्याचा रोखला जाईल का विदित फायटर टीम कडून ते पाहणं गरजेचं आहे, कारण यावेळेला कम बॅक केलंय विदित फायटर टीमनं. षटकातील पुढील चेंडू यावेळेला स्लॉट मध्ये दिलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु क्षेत्ररक्षक दर्शक चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. क्या बात है, व्हॉट अ टायमिंग. अनिल कांगणे सरांच्या बॅट मधून हा पहिला षटकार येतोय. प्रेक्षक किंवा खेळाडू आपणास विनंती असेल तर आपण तो चेंडू जो मैदानाच्या बाहेर गेले तो दिला तर तेवढं सहकार्य होईल. दादा मोरे सर आपण चेंडू तिथनं घेऊन या वेळेला जरूर. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू, सुंदर लेंथ लाईन आपल्याला पाहायला मिळते. चेंडू शिल्लक आहे त्या आता यावेळेला 8 आणि 8 चेंडूवरती बनवायचे आहेत त्या 16 धावा. 8 चेंडू यावेळेला पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु इथं देखील चेंडू सर निघून गेलाय सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. हा देखील चांगला स्ट्रोक येतोय, या पद्धतीने स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग अनिल कांगणे सर ज्या फलंदाजीसाठी जाणत आहेत, आणि मागील शिक्षक सन्मान चषकापासून या फलंदाजाच एक वेगळंच फलंदाजी करण्याची जी शैली आहे ना ती पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 10 धावा. पुढील चेंडू या वेळेला देखील उडवलाय. 3 चेंडू 3 षटकार बॅक टू बॅक आलेत आणि एक जबरदस्त फलंदाजीचा नमुना पेश केलाय. आणि सीझनला अनिल कांगणे सरांनी खूप प्रभावित केले. आता विजयासाठी केवळ 4 धावांची आवश्यकता असेल. सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलवलंय. इझी बॅटिंग पाहायला मिळते. इझी पिक करतात आणि इझी फेकून देतात 6 धावांसाठी. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिल्यानंतर हा अप्रतिमरित्या चेंडू पिक केला तिथनं जर आपण पाहिलं तर अप्रतिमरित्या चेंडू जरूर कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय. अप्रतिमरित्या सचिन कॅमेरेमन ग्रामीण टेनिस क्रिकेटचे काय कमालीचं दृश्य दाखवत आहेत. जरूर 22 मिनिटे झालेली आहेत. 6 चेंडूवरती बनवायचे आहेत त्या 4 धावा. पॅनलाइज नाहीये. 6 चेंडू 4 धावा. संदीप गावित सर या ठिकाणी येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. एक षटकार वाचणं गरजेचं होतं मागील षटकामध्ये, कारण आता 6 चेंडूवरती केवळ 4 धावांची आवश्यकता. स्ट्राईक नाहीये कांगणे सरांना, परंतु या प्रकारे सामना फिरला जाऊ शकतोय. स्ट्राईक एंड वरती नाहीयेत कांगणे सर. 5-4 हे इक्वेशन पाहायला मिळतंय. 5-4 सामना इथून फिरेल काय. कोण खेळाडू आहेत संदीप गावित सर. आणि पडल्यानंतर बघा थोडासा आउटस्टंपच्या बाहेर चेंडू वळतोय. ही खासियत संदीप गावित सरांकडे आहे. हा बघा सामन्याचं चित्र बदललंय. आता 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 4 धावा. संदीप गावित सर या वेळेला कमालीचं प्रदर्शन देत आहेत. जेवढ्या जास्त वेळा कांगणे सर नॉन स्ट्राईक एंडला असतील ना तेवढं जास्त फायदा विदित फायटर टीमला. कित्येक वेळा आपण पाहिलंय कमी धावा जास्त चेंडूवरती नेहमीच फलंदाज दुविधेमध्ये असतात आणि तेच चित्र पाहायला मिळतंय. 4 चेंडू आणि 4 धावा या वेळेला. पुढील चेंडू इथं देखील नाहीये, संपर्क नाहीये. 3 चेंडू सलग डॉट. आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायचे त्या 4 धावा. नाखुश या ठिकाणी कांगणे सर पाहायला मिळतात. आता डगआउट मधून देखील चर्चा मसलत होत असेल ना, कारण 3 चेंडू आणि 4 धावा काय तारीफ आहे काबिल गोलंदाजी. विजय रथ जो चालू आहे तो थांबवण्याचा प्रयत्न केलाय. पुढील चेंडू या वेळेला जरूर बॅटला स्पर्श होणं गरजेचं होतं. बॅटला स्पर्श झालाय. आता 2 चेंडू आणि 3 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये.
तीन षटकार ठोकलेले आहेत कांगणे सरांच्या बॅटनं आणि आता मात्र बघूया दोन चेंडू तीन धावा आणि हवा देखील साथ देते कांगणे सरांना. नसीबाची साथ आहे ना ती कांगणे सरांकडे, परंतु नसीब साथ देतील का विजयासाठी बघूया. यावेळेला दोन चेंडू तीन धावा, संदीप गावित सर गोलंदाजी मार्क करते आहेत आणि त्रिफळाची चालेत. ओहो मॅचचा टर्निंग पॉइंट, सामन्याचं चित्र बदललंय. सामन्याचं चित्र सहा चेंडू चार धावा लागत असताना पाच चेंडूवरती केवळ एकच धाव आले आणि इथं मात्र जरूर प्रिशा फायटर टीम थोडीशी स्ट्रगलमध्ये आता आले, स्ट्रगलमध्ये आले. सामना कुठेही जाऊ शकतोय, सामना कुठेही येऊ शकतोय. आता विदित फायटर की यावेळेला प्रिशा फायटर, या दोन टीम मध्ये फायटिंग. क्या बात आहे, अप्रतिम चेंडू फेकलाय, पडल्यानंतर थोडासा लो चेंडू राहिला. अहो हो हो सुंदर चेंडू. संदीप गावित सर क्लोज एन्काउंटर कांगणे सर. लेफ्ट हँड फलंदाज आहेत उमेश चौधरी सर. एक चेंडू तीन धावा, आजच्या दिवसातील सर्वात रोमहर्षक सामना. पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल का कि मॅच विन कि फलंदाजी या ठिकाणी विन. ओ लेफ्ट हँड नाही आहेत, राईट हँड बॅटर आहेत. विदित फायटर टीम दोन धाबा तीन धाबा रोखण्यासाठी प्रयत्न करेल. संदीप गावित सर जरूर हॅट्स ऑफ, जरी या ठिकाणी सामना पराभूत झाले किंवा जिंकलेत, परंतु या गोलंदाजीसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. एक चेंडू तीन धाबा, हा चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये चेंडू चाललाय, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी येत आहेत. डीके सर तैनात आहे, पहिली धाव घेतली गेली, दुसऱ्या धावांसाठी प्रयत्न केला जातोय आणि यावेळेला बघूया काय घडलंय. इथं मात्र जरूर फलंदाज पोहोचलेत की नाही क्लीन पाहायला मिळत नाहीये. थर्ड रेफर केलं गेलंय, रेफर केलं गेलंय. फलंदाज बाद होईल आणि सामना जिंकेल विदित फायटर. अप्रतिम या ठिकाणी खेळ केला आणि मॅच विन केलाय प्रिशा फायटर टीमचा. विजय रथ या ठिकाणी थांबवलाय. दुर्वेश इलेव्हन टीम आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल बा. पण रिप्ले मध्ये देखील पाहू शकता क्लीन या ठिकाणी विकेट पाहायला मिळाले आणि सुंदर दृश्य ग्रामीण टेनिस क्रिकेट दाखवत असताना पाहायला मिळतात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. हितेश मोंडकर सर आपण संपर्क साधायचा आहे त्वरित. मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार बनला हितेश मोंडकर सर. अप्रतिम बॅटिंग, मात्र शेवटच्या षटकामध्ये संदीप गावित सर काही जबरदस्त गोलंदाजी केली. सहा चेंडू चार धावा डिफेंड केल्या.
चला दुर्वेशीले पण टीम आपण विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. चार षटकांचा केवळ सामना असेल.